मीना फॅशन वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एक न्यू डिझाईन बॅग बघणार आहोत। चला तर बघूया मेजरमेंट। हे मी याला अस्तर लावून घेतलेलं आहे आणि मध्ये गोणी टाकून घेतलेले आहे। हे बघा, आणि मग त्याला मी चौकोनी भागामध्ये कट केलेलं आहे। त्याचं मेजरमेंट आहे 10 इंच, 10.5 इंच आणि 10 इंच, असं ही मी चौकोनी दोन घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या का आवडीनुसार तुम्ही कलर घेऊ शकतात। तुम्ही असे दोन कलर दोन पीस घेतलेले आहे आणि त्याला ही जी बंद बाजू आहे त्या ठिकाणी 1.5 इंचाचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। तर आपल्याला एक छोटासा इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही 1.5 इंचाचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला 3 इंच मोजून घ्यायचं आहे। तर वरतून आपल्याला 3 इंच मोजल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1 इंच किंवा 1.5 इंच असं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला एक गोल आकार द्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की मी असे गोल आकार दिलेला आहे। तर हे बघा, इथे आपण एक घेतलं आहे आणि या ठिकाणी गोल आकार दिलेला आहे। आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे बॅगचं मेजरमेंट तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने दोन्हीही जे पीस आहे, दोन्हीही जे भाग आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकतात की मी त्याला दोन्ही साईडने कट करून घेतलेलं आहे। तर हे बघा, असं आपल्याला हे दोन्ही कट करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही साईडला मेजरमेंट सेम घेतलेलं आहे आणि त्यालाही मी कट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे, जी खालची बाजू आहे त्या ठिकाणी 1.5 इंच घ्यायचं आहे किंवा तुम्ही 1 इंचही घेऊ शकतात। तुम्ही 1.5 इंच घेतलेलं आहे आणि इथे छोटासा गोल आकार देऊन याला आपल्याला कट करायचं आहे। तर हे बघा, असं गोल आकार द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे बॅगचं मेजरमेंट आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही दोन्ही बाजूला सेम पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। तर आपल्याला बंद घ्यायचे आहे। तर बंद मी घेतलेले आहे 18 इंच। तर हे बघा, मी 18 इंचाचे हे बंद तयार करून घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला बॅगच्या ठीक मध्यभागी असे व्यवस्थित ठेवून इथे आपल्याला शिलाई करायची आहे। दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे। त्या पट्टीलाही मी गोणी घालून अस्तर लावून मस्त त्याला शिलाई मारून घेतलेली आहे। हे दोन पीस आहे 11 इंच आणि 4 इंच, असे हे 11 इंच × 4 इंचाचं मेजरमेंट आहे। तिथे आपल्याला चेन व्यवस्थित बसून घ्यायची आहे। या पद्धतीने चेन अशी व्यवस्थित शिलाई मारून आपल्याला चेन व्यवस्थित पद्धतीने बसून घ्यायची आहे। हे बघा, आपलं हे जॉईंट झालेलं आहे। तर आता जॉईंट झाल्यानंतर हे जी आपण जो भाग बनवला होता दोन्ही साईडने, तिथे आपल्याला त्याला जॉईंट करायचं आहे। तर जॉईंट करायच्या आधी या ठिकाणी आपल्याला याचं मेजरमेंट घेऊन याची पट्टी तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा, माप घेताना अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही पट्टी पूर्ण व्यवस्थित बसेल। मी 23 इंच हा आपलं हे मेजरमेंट झालेलं आहे। मी थोडं इंच वाढवा घेतलेलं आहे आणि इथे मेजरमेंट आहे 23 इंच आणि 4 इंच। त्याच्यामध्ये सुद्धा मी गोणी आणि अस्तर आणि हे लावून आपल्याला पूर्ण हे एक पीस तयार करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला असे जॉईन करत करत पूर्ण जो भाग आहे त्याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने, तर आपल्याला हे जॉईन करायच्या आधी आपल्याला चेनीवाला बाजू ही बसून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे मी चेन अशी सरळ व्यवस्थित ठेवलेली आहे आणि हे जी बाजू आहे अशीच ठेवून या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। तुम्ही बघू शकतात फक्त या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि साईडचं जे कपडा आहे तोला कट करून घ्यायचा आहे। ही खूप अतिशय सोपी आणि सुंदरशी बॅग आहे, तुम्हाला नक्की बनवता येईल। तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं तुम्ही केलं तर तुमची बॅग व्यवस्थित आणि परफेक्ट येईल। आणि अतिशय साध्या सिंपलशा कपड्यापासून आपण ही बॅग बनवलेली आहे। तर हे बघा, असं आपलं हे जॉईंट केलेलं आहे मी। तर हे बघा, इथे आपली शिलाई झालेली आहे। त्या कपड्याला फक्त हळूच ओढायचं आहे म्हणजे आपले जे बंद आहे ते व्यवस्थित बाहेर येतील। तर हे बघा, आपले हे बंद बाहेर आलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे।
म्हणजे ही बाजू आपली पक्की होण्यासाठी इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित हे कापड धरून इथे शिलाई करून घ्यायची आहे डबल। तर माझी शिलाई झालेली आहे। आता दुसरी जी साईड आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही जी बाजू आहे दुसरी आपण बनवलेली ती जॉईन करून घ्यायची आहे। हे बघा मी अशी सरळ ठेवलेली आहे आणि हे उलटं साईडने ठेवून या ठिकाणी मी शिलाई मारून घेणार आहे। आपली ही शिलाई अशी या अशी पूर्ण ही राऊंड आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। तर हे बघा माझी शिलाई मारून झालेली आहे आणि मी साईडचा जो कपडा आहे तो कट करून घेत आहे। तर व्यवस्थितपणे आपण हा कपडा कट करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जे कपडे असतील त्या कपड्याच्या साहाय्याने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगी बनवू शकतात। तर हे बघा मी हे साईडचा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि बन हळूस ओढायचे आहे आपल्याला। असे हे बन मी साईडला काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात की आपलं पेस असा तयार झालेला आहे। आणि झालेला जो पेस आहे त्या ठिकाणी परत आपण एक चांगली शिलाई मारून घ्यायची आहे, पक्की शिलाई व्यवस्थितपणे। तर हे बघा आपली ही शिलाई झालेली आहे आणि आपला हे जो भाग आहे असा दिसणार आहे। तर आपलं काय करायचं आहे, जो आपण इथे जी वरची जी चैनीची बाजू आहे त्या ठिकाणी आपण 23 इंचाची जी पट्टी बनवली होती ती पट्टी आपल्याला जॉईन करायची आहे। तर मी याचा थोडासा मध्य घेत आहे। तर तुम्ही मध्य घेऊन अशा पद्धतीने इथे तुम्ही पूर्ण साईडने गोल आकारामध्ये जॉईन करू शकतात। तर मी तुम्हाला दाखवते की ही पट्टी मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि उलटी ठेवून अशी आपण मी जॉईन करत करत पूर्ण ही जी बाजू होती आपली 23 इंचाची त्याला मी अशी ही पट्टी जोडून घेणार आहे। तर अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। तर हे बघा मी जॉईन करून घेतलेले आहे। आता हे बंद व्यवस्थित मध्य ठेवून परत ही दुसरी बाजू आहे त्याला व्यवस्थितपणे अशी इथे शिलाई मारून घेणार आहे। तर हे बघा मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि अतिशय साधी आणि सिंपलची ही आपली मिनी बॅग तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता की मी दोन्ही साईडनी शिलाई दिल्यानंतर, तर मी तुम्हाला बॅग खोलून दाखवते व्यवस्थित करून की तुम्ही बघू शकतात की अतिशय साधी सिंपलची मिनी बॅग आपली तयार झालेली आहे। एक अशीच वेस्ट कपड्यापासून अतिशय सोपी आणि सुंदरशी। तर तुम्हाला बॅगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकतात की अतिशय सिंपलसी बॅग मी तयार केलेली आहे, अतिशय साधी सिंपलसी। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। धन्यवाद।